तुम वो पाए नहीं हाथ है। वन टू थ्री एकदम एकदम भारी करा। वन टू थ्री तो हाथ ना ये हाँ तिकड़े हाथ हा पहले टाकायचा तो पाय वन टू थ्री स्टार्ट तू पाय बघ कुठला टाकलास। वन टू थ्री स्टार्ट किरण खूप मस्त उत्तम प्रकारची कुक आहे आणि ती मला तर शिकवते पोहे कसे बनवायचे। पहिल्या व्लॉगला जो प्रतिसाद भेटला त्याबद्दल खूप शुभेच्छा धन्यवाद। गाइज मी आता कांदा कापतोय सगळ्यांना चांगलं मेन म्हणजे घरातल्यांना भरपूर आवडलं होय ते मेन आणि तुझे जे फॉलोअर तुझे भरपूर प्रेम आहे। तुला कसं वाटलं कमेंट्स वगैरे वाचून? म्हणजे मला असं त्यांना असं वाटत नाही का फार मोठी काही क्रिएटर आहेस की असं वाटत त्यांना कोणतरी मित्र आहे जुना आणि त्याने काहीतरी चालू केलं असं सपोर्ट करतात तुला ते मला भारी वाटतंय म्हणजे सगळे भरपूर पॉझिटिव्हिटी देतात। बघ ना हे सगळं असं कांदा घ्यायचं पेढा भरो सोड झाले बघते कोण कोण असते इकडे बघा तो काय बोलतो हो ना तो हो बोलतोय पण ए हो की नाही तो होच बोलतोय म्हणजे फक्त त्याला होच बोलता येत म्हणून तो हो बोलतोय हो काय रे शिवार तर बघ हो बोलला नाही पण बोलतोय की म्हणजे त्याला तुला दोनच गोष्टी बोलता येतात काय रे शाळेत जातोस जेवतोस धिंगाणा करतोस आईला तिकडे बघ घरासारखे नको तर नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती नाती त्या शब्दांना अर्थ अर्थ असावे नको तर नुसती वाणी अश्रुतूनही असं काहीतरी आहे खूप मस्त बरोबर आहे पेढा सावकाश बोट बोट कापून घेशील एडिटिंगला राहिला तू जोक मारतेस की काय सांगते मी तुला तू असं मला भीती वाटते तू सोड नाही तर मी कापून करत होते ना सगळं तुला की चप्पल कुठने घेतली तर इथे एक ब्रँड आहे प्रायमार्क नावाचं स्वस्तात मस्त जर का नसेल तर मग हे असं घ्यायचं जसं आपल्या इथं ट्रेंड्स ट्रेंड्स पेक्षा पण स्वस्त आहे स्वस्त आहे म्हणजे आपल्यासाठी पाऊंड मध्ये स्वस्त आहे तिकडे रुपीज मध्ये असल्यामुळे आपल्याला महाग वाटत ना अजून ते काय कुठलं ब्रँड झोडिओ त्या टाइपच इथे एक ब्रँड आहे प्रायमार्क म्हणून सो तिथन हे घेतलं हे परत ती चप्पल मला नाही माहिती तिकडे भेटेल का प्रायमार्क इंडियात ओपन होत आहे मग तेव्हा भेटेल तेव्हा घेऊ शकता हा
माझ्या आईला पण गाण्यामुळे जास्त ब्लॉग बघूस वाटलं. ते गाणं खूप मला खूप आवडतं. ते गाणं त्या गाण्यामागची स्टोरी अशी आहे की मी आमचे पप्पा फोटोग्राफर आहेत लग्नातले, तर मी पप्पांबरोबर गावागावात फोटो काढायला जायचो, लग्नाच्या ऑर्डर मारायचो. तेव्हा ती गाणी खूप कोकणात वाजायची, नाही का, माहूर आणि कुठलं ते माणी चा गो पाठी मागे. मला वाटत होतं की आपले व्हिडिओ त्याला कुठेतरी डान्स करावा किंवा, पण मी व्लॉगला यूज केलं ते गाणं. कोण तुझ्या जॉबवर हॉस्पिटलला कोण काय बोलली ती माझी कलिग आहे शार्लेट म्हणून. ती बोलते हे गाणं किती कॅची होते हे माझ्या डोक्यात बोलली. नाही कशी बोलली ते सांग. ती बोलली की वाय इज दिस सॉन्ग सो कॅची, वाय इट इज इन माय माइंड. आम्ही आलो सातारला आणि किरणचं नाव घेतो मी सागर. आमच्या गावात पण ते गाणं जास्त फेमस आहे. माझं गाव कोयनानगर, सातारा जिल्हा. माझा जन्म कोकणातला आहे, चिपळूणचा. सो मला दोन्ही भाषा जवळच्या आहेत, घाटीसुद्धा आणि कोकणीसुद्धा. माझ्या घरात आई पप्पा घाटी पण बोलतात आणि कोकणी पण बोलतात. काय ते कांदा दिसलाच नाही. किरणचं पण गाव महाबळेश्वर. दोघांची गावं सातारा जिल्ह्यातली, पण दोघं राहतात कोकणात चिपळूणमध्ये लहानपणापासून. काहीतरी मी लिहिलं होतं, एक माझं रक्त घाटावरचं आणि जन्म कोकणातला, बघ ना आता उडतो कसा पक्षी मी नभातला. करू का? अगं तूच करते, मी बनवते. मित्रांनो, हिलाच बनवू दे मी. मी नंतर काहीतरी शिकेन. करते आता काहीतरी पनीर आहे, पनीरचं काहीतरी भुर्जी करते ना, आता भाजी करते. पनीरची भाजी आणि काय बोल. अंड्याचा रस्सा, पाणी, चपाती, अंड्याचा डबा, हे सगळं किरणने बनवले. म्हणजे किरण उत्तम उत्तम प्रकारची कुक आहे. का सारखी हाय आहे सांगतेस ग. उद्या ह्याला बनवून ठेवते, घरात एकटाच आहे ना, मी जाईन. असलं तर काढून खाईल तरी. पोहे आज बघत होता कसं केलेलं की मागे पोहे केलेलं. अगं लक्षात कुठे आहे काय, भूक लागलं तरी पण काही जे समोर दिसेल तेवढं फक्त खाणार. काय चांगली कॉफी चांगली करते. कॉफी बनवणं, कॉफी बनवणे कला नाही आहे. तर काही नसतं, गरम पाणी टाका चालत. गरम पाणी टाकायचं, साखर, कॉफी. बघ, हे सगळं रेडीमेड आहे. हे शुगर टाकायची, यातली कॉफी टाकायची आणि पाणी टाकायचं, यातलं गरम पाणी त्याला मग टाकायचं आणि झालं. आणि ही बोलते मी कॉफी चांगली करतो. तुम्हाला फुगवतेस ना. अगं चांगले करतो तर करतो, तर माझं मला नाही ना जमत तसं टेस्ट आणायला. का बस बघू एकदा इथं इथं बस. हा तिथं बस, तिथंच बस, तिथं तिकडं तिकडं. यम्मी, छान बनवलं असत. आणि हे करतोय खाद्यपदार्थ हरी. ते जे खायचे खासियत आहे, खासियत आहे काही ते असं असं करून असा बिहे करायचं असतं. आणि नंतर असं पापू वगैरे खायचं बरोबर. हे काय करसन तिकडून येतो. तू काय हवं मागणार मी टाकणार नाही. बायक
आताशी सुरुवात आहे.